नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, मी प्राची चंद्रकांत पाटील श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी विषय मांडते कोरोना एक भस्मासूर। आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, पण हे 21व्या शतक एवढे महाभयंकर असेल असे वाटले नव्हते। कोरोना विषाणूने जगाला जे आव्हान दिले आहे ते कोणत्याही दहशतवादी आव्हानापेक्षा कमी नाही। चीनने या कोरोना विषाणूची लागण झाल्याची अधिकृत कबुली दिली तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यास 2 महिने लोटले। तोपर्यंत भारतासह फ्रान्स, जपान, मलेशिया, अमेरिका यासारख्या अनेक देशांमध्ये कोरोनाने आपली हजेरी नोंदवली। कोरोना विषाणू आणि आरोग्य आणीबाणी ही एक नवी गोष्ट निर्माण झाली। आरोग्य हीच संपत्ती, आरोग्य हीच संपत्ती हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि या सुविचाराचे खरे महत्त्व आज आपल्याला समजले। एक सूक्ष्म विषाणू शरीराला किती घातक ठरेल हे आज आपल्याला समजले। सध्या तर कोरोनाने जगात थैमान घातलेलं आहे। मृत्यूंचा हा भस्मासूर किती निष्पाप जीव खाऊन टाकेल माहीत नाही। मृत्यूंचा हा तांडव हिरोशिमा आणि नागासाकीची आठवण करून देतो, तेव्हा देखील आपल्याला लोकांना वाचवता आलं नाही आणि आताही आपण गेलेल्यांना परत आणू शकत नाही। ज्यांना हा आजार झालाय त्यांना आपण भेटूही शकत नाही, त्यांच्या पाठीवरून मायेचा आपुलकीचा हातही फिरवू शकत नाही। जे डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवक त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना हे भयावह दृश्य दिसण्यापासून आपण रोखू शकत नाही आणि हा रोग कधी बरा होईल हेही आपल्याला माहीत नाही। जरी आपण हे करू शकलो नसलो तरी आपण एक गोष्ट नक्की करू शकतो आणि ते म्हणजे सहकार्य। आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर सचेतीची सुरुवात स्वतःपासून करा। आपल्या मुलांना, आपल्या आईबाबांना या आजाराची कल्पना द्या, त्यांना बातम्या दाखवा, त्यांना घाबरवण्यासाठी नाही तर आजाराचं गांभीर्य दाखवण्यासाठी। पण खरं सांगू, या कोरोना विषाणूने माणसाला जगायला शिकवलं, कोरोनाने माणसाला जगायला शिकवलं, भौतिक सुखात अडकलेल्यांना जीवनाकडे पाहायला शिकवलं, भौतिक सुखात अडकलेल्यांना जीवनाकडे पाहायला शिकवलं, शहरामध्ये डोलणाऱ्यांना मातीत राहायला शिकवलं, शहरामध्ये डोलणाऱ्यांना मातीत राहायला शिकवलं। कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। रोज रोज धावताना पोटासाठी जीवाला दम लागायचा, रोज रोज धावताना पोटासाठी जीवाला दम लागायचा, माणूस तरी कुठे माणसाशी माणुसकीने वागायचा, माणूस तरी कुठे माणसाशी माणुसकीने वागायचा। बाहेर फिरणाऱ्या चित्ताला तू आत पाहायला शिकवलं, बाहेर फिरणाऱ्या चित्ताला तू आत पाहायला शिकवलं, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। खरंच कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। लॉकडाऊनच्या नावाखाली आता घर आपलं झालं, लॉकडाऊनच्या नावाखाली आता घर आपलं झालं, मनामनातल्या दूरीमध्ये सोशल डिस्टन्सिंगही झालं, मनामनातल्या दूरीमध्ये सोशल डिस्टन्सिंगही झालं, लॉकडाऊनच्या नावाखाली आता घर आपलं झालं, लॉकडाऊनच्या नावाखाली आता घर आपलं झालं। पोलीस, डॉक्टर आणि प्रशासनात, पोलीस, डॉक्टर आणि प्रशासनात तू देव पाहायला शिकवलं, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। होय, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। मृत्यू जेव्हा दारात आव असून उभा राहतो, मृत्यू जेव्हा दारात आव असून उभा राहतो, गळून पडतात मुखवटे माणूस स्वतःकडे पाहतो, गळून पडतात मुखवटे माणूस स्वतःकडे पाहतो। चीर विश्रांतीच्या भीतीने तू विश्रांती घ्यायला शिकवलं, चीर विश्रांतीच्या भीतीने तू विश्रांती घ्यायला शिकवलं, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। होय, कोरोना तू माणसाला जगायला शिकवलं। कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्या कारणाने सरकारने देशामध्ये लॉकडाऊन केले, त्यामुळे अनेक रोजगार ठप्प झाले, अनेक उद्योगधंदे कारखानेही बंद झाले, मुलांच्या शाळाही बंद झाल्या। परंतु सामान्य जनता मात्र आपल्या रोजच्या कामात गोंधळलेली आणि धास्तावलेली दिसली। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। आज संपूर्ण जग या कोरोनाला हरवायचा प्रयत्न करत आहे। डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वयंसेवक यांनीच फक्त मक्ता घेतलेला नाही तर आपणही या देशाचे एक सुजाण नागरिक आहोत याची आपल्याला जाण असली पाहिजे। आजार कोणताही असो त्याची चेष्टा, त्याची मस्करी करू नका, ती केली असेल तर ती पुढे होणार नाही या
याची जाणीव ठेवा. कारण एखादी चेष्टा, एखादी मस्करी, एखाद्या कुटुंबाचा काळ ठरलेली असेल किंवा एखादा माणूस गमावण्याची जाणीव करून देत असेल. लॉकडाऊनमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे म्हणजे त्यांच्या परीक्षा पुढे ढकलणे नव्हे तर त्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही याची जाणीव करणे सध्या गरजेचे आहे. म्हणून मुलांचे सध्या मोबाईलवर गुगल मीट व झूम सारख्या ॲपवर लेक्चर सुरू आहे. सगळीकडे आता ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शाळा झाल्या आता सुरू, ऑनलाईन शाळा झाल्या आता सुरू, फळ आणि खडू आता लागलेत रडू. विद्यार्थी विचारतात कधी होईल शाळा सुरू, विद्यार्थी विचारतात कधी होईल शाळा सुरू, शाळेच्या मैदानात खेळताना कधी पडू, शाळेच्या मैदानात खेळताना कधी पडू. डिजिटल लॅपटॉप झाला फळा आणि ऑनलाईन झाली सुरू शाळा. डिजिटल लॅपटॉप झाला फळा आणि ऑनलाईन झाली सुरू शाळा. मोबाईलचा लागला आता लळा, मोबाईलचा लागला आता लळा. शिक्षकांच्या छडीचा उरला नाही धाक, शिक्षकांच्या छडीचा उरला नाही धाक. आता ऑनलाईन शाळा भरते धन तास, आता ऑनलाईन शाळा भरते धन तास. दिवसभर सुट्ट्या आणि परीक्षा झाल्या माफ, दिवसभर सुट्ट्या आणि परीक्षा झाल्या माफ. 2020 मध्ये सगळे विद्यार्थी झाले पास, 2020 मध्ये सगळे विद्यार्थी झाले पास. 5-6 दिवस झाले एक बातमी ऐकली होती, सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने अभ्यासासाठी मोबाईल मिळत नाही म्हणून गर्भपास घेऊन आत्महत्या केली. खरंच ज्या मुलांची कौटुंबिक परिस्थिती नाही त्या मुलांचं काय, त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणं साहजिकच आहे. आजच्या संपूर्ण जगाला बंद करून ज्याने सर्वांची झोप उडवली असा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. परंतु प्रत्येक गोष्टीला हा अंत हा ठरलेलाच असतो. कोरोना विषाणूचा अंत हा नक्कीच होईल अशी अपेक्षा करते आणि माझ्या भाषणाला मी इथेच विराम देते. धन्यवाद.